आपण आता उत्तर महाराष्ट्राचे अपडेट घेऊयात. नाशिक जिल्ह्यामध्ये 4 विद्यमान आमदारांना भाजपकडून पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलंय. मात्र नाशिक मध्यचे आमदार देवयानी फरांदे यांचं नाव पहिल्या यादीमध्ये नाहीये. फरांदे अद्यापही वेटिंगवरतीच आहेत. अहमदनगर जिल्ह्यामधल्या श्रीगोंद्यामध्ये भाजपनं बबनराव पाचपुते यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी दिलेली आहे. अपडेट घेऊयात. मुकुल आपल्यासोबत आहेत. मुकुल, पहिली यादी उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टीनं कशी महत्वाची आहे, काय वैशिष्ट्य म्हणावी लागतील या यादीची? अमोल, 19 आमदारांची म्हणजे जे उमेदवार आहेत त्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये जसं तू म्हटला, आश्चर्यकारकरित्या नाशिकमध्येच्या आमदार देवयानी फरांदे यांचं नाव पहिल्या यादीमध्ये नाही आहे. त्याचे आता वेगवेगळे तर्कवितर्क हे लावले जात आहेत. दुसरीकडे जर आपण बघितलं तर नाशिक पश्चिम ही अत्यंत निवडणुकीच्या आधीच ही विधानसभेची जागा हॉट ठरलेली आहे. विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्यावर पुन्हा एकदा पक्षाने विश्वास दाखवलेला आहे. मात्र तिथे बंडखोरांची संख्या ही डझनाहून अधिक आहे. त्यामुळे आता जे बंडखोर आहेत, जे इच्छुक होते, ते काय भूमिका घेतात त्याकडे लक्ष लागलेलं आहे. चांदवडची जागा, इथे दोन भावांमध्ये या जागेवरनं भाऊबंदकी सुरू झालेली होती. राहुल आहेर हे विद्यमान आमदार आहेत, त्यांच्यावर पुन्हा एकदा पक्षाने विश्वास दाखवलेला आहे. परंतु 2 दिवसापूर्वीच राहुल आहेर आणि केदा आहेर, ते त्यांचे बंधू आहेत, चुलत बंधू, ते निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. राहुल आहेर यांनी निवडणुकीमधनं माघार घेतली होती, तरी देखील त्यांचं नाव पुढे करण्यात आलेलं आहे. त्यामुळे हा मतदारसंघ देखील चर्चेत राहणार आहे. एकूण उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, विजयकुमार गावित, त्याचबरोबर राम शिंदे आणि असे 4 ते 5 महत्वाची नावं, आजीमाजी मंत्र्यांची नावं या पहिल्या यादीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. जवळपास सर्वच ठिकाणी जे विद्यमान आमदार आहेत त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. धुळे जिल्ह्यामध्ये एक नवीन उमेदवार आहे, त्याचबरोबर बबनराव पाचपुते यांची पत्नी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि जळगावमध्ये हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे, जे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते, त्यावेळेस त्यांना शांत करण्यात आलेलं होतं, आता त्यांना संधी देण्यात आलेली आहे. त्यामुळे 3 नवखे चेहरे या यादीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. बाकी जे बहुतांश विद्यमान आमदार होते त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर शिवाजी कर्डिले हे मागच्या निवडणुकीमध्ये पराभूत झालेले होते, परंतु पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवण्यात आलेला आहे. त्यामुळे जे मातब्बर नेते होते त्यांना नाराज करायचं नाही हा निर्णय भाजपनं घेतलाय का, हा प्रश्न यामधनं उपस्थित होतो. परंतु अनेक ठिकाणी मोनिका राजळेंचा मतदारसंघ आहे किंवा नाशिक पश्चिम आहे, अशा ठिकाणी बंडखोरीला देखील सामोरं जावं लागू शकणार आहे. निश्चित. मुकुल, तुम्ही सुद्धा आपल्या सोबत राहा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.